आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जीवन संगीताचे सात स्वर, आणि या सात स्वरापैकी एक स्वर म्हणजे परमेश्वर हा मी सध्या प्रबोधनासाठी घेतलेला आहे. का? तर त्याचं कारण एकच आहे की परमेश्वराचं स्थान आपल्या जीवनामध्ये इतकं प्रचंड आहे की त्याच्याबद्दलचं जे अज्ञान आहे ते अज्ञान माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतं असा जीवनविद्येने सिद्धांत मांडलेला आहे. आणि म्हणून एवढा महत्त्वाचा विषय की आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रचंड स्थान म्हणून हा विषय घेतलेला आहे. आणि आमचं मत असं आहे की एकदा परमेश्वर म्हणजे काय, तो करतो काय, तो आहे कसा, तो आहे कुठे, तो आहे केवढा वगैरे वगैरेबद्दलचा जर उहापोह आपण केला तर आपल्याला असं आढळून येईल की परमेश्वराबद्दल कितीही बोललं ना तरी कमी. मला तर परमेश्वराविषयी इतका आवडतो की या विषयावरच बोलत राहावं असं मला वाटतं, इतकं मला परमेश्वर आवडतो. पण मला परमेश्वर मी नेहमी सांगतो आमच्या लोकांना, परमेश्वरावर प्रेम करा. कारण की नाही, परमेश्वरावर प्रेम करा. आता प्रेम परमेश्वरावर कसं करणार असे लोक म्हणतात, तो दिसत नाही डोळ्याला तर कसं दिसणार. मग त्याच्यासाठी आपली आई आहे, वडील आहेत, गुरु आहे, सद्गुरू आहे, कोणावरही तुम्ही प्रेम करू शकता, पती आहे, कोणावरही करू शकता, तुम्हाला ज्याच्यावर आवडेल त्याच्यावर तुम्ही करू शकता. कुठेतरी एकाला पाहायला शिका, कारण सर्वांना पाहणं कठीण जातं. दिसेल तो परमेश्वर, दिसेल तो परमेश्वर ही वस्तुस्थिती आहे, पण ते पाहणं कठीण आहे. म्हणून अभ्यासाचा एक भाग म्हणून कुठेतरी एके ठिकाणी बघायचं. मग ते सद्गुरूकडे काय बघितलं जास्त चांगलं, तर सद्गुरू जे देतात ते इतर देत नाहीत, जे सद्गुरू देतात ते इतर देत नाहीत. अर्थात ते सुद्धा कळायला अक्कल लागते की सद्गुरू आपल्याला किती महत्त्वाचं देतात, ते सुद्धा कळायला अक्कल पाहिजे. म्हणून सद्गुरू हे देवापेक्षाही श्रेष्ठ. का? कारण सद्गुरू देव देतात, म्हणून देतात म्हणजे दाखवितात, त्याचा अनुभव देतात. हे मी का सांगतोय की परमेश्वर हा विषय आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि तो समजावून घेतलाच पाहिजे. जर घेतला नाही तर मानवी जीवनामध्ये जे काही इतिहास काळापासून पुरातन काळापासून जे चालत आलेलं आहे ते तसं चालत राहील, उलट परिस्थिती बिघडतच चालले. आपण जर विचार केलात ना तर परिस्थिती दिवसेदिवस बिघडतच चाललेलं आहे, आणि ते सुद्धा देवाधर्माच्या नावाखाली, हे विशेष. म्हणून जीवनविद्या काय सांगते की देवच समजलेला नाही तर तुम्हाला धर्माची कल्पनाच बरोबर असणं शक्य नाही. देव आणि धर्म या दोन समजू संकल्पना चुकल्या तर संस्कृती नावाची जी काही आहे ती तुमची विकृती होते. संस्कृती विकृती झाली की तुमच्याकडून जे घडत जातं ते पापुण्य, त्याच्यातून जे निर्माण होतं त्याला नियती असं म्हणतात, आणि ही जी नियती निर्माण होते त्याला आपण सुखदुःख असं म्हणतो, आणि त्या सुखदुःखाला लोक नशीब असं म्हणतात. असा हा सगळा प्रवास आहे. म्हणून परमेश्वर हा विषय किती महत्त्वाचा आहे की आज जगामध्ये तो विषय न समजल्यामुळे अनेक संकटं निर्माण झालेली आहेत, अनेक संकट, आणि ती निस्तरता निस्तरता नाकात दम आलेला आहे मानवजातीच्या, आणि ते कधी निस्तरली जातील की नाही अशी शंका आम्हाला येते. म्हणून जीवनविद्येचं जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान व्यापून आहे. तो कसा आहे, तो कसा आहे ह्याच्याबद्दल वेदांनी सांगितलेलं सुंदर आहे, नेती नेती नेती. तो कसा आहे, तुम्ही जे सांगाल ना त्याच्याही पलीकडे आहे. तुम्ही काही सांगा त्याच्या पलीकडे तो आहे. देव कसा आहे हे आपल्याला थोडं सांगता येईल, पण देव आहे तसा
कोणालाही सांगता येणं शक्य नाही. मी काय सांगतो ते नीट ऐका. देव कसा आहे थोडंसं त्याचं वर्णन करता येईल थोडं, पण तो जसा आहे तसा त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. आणि म्हणून हा जो परमेश्वर जो आहे ह्याच्याबद्दल त्याचं जे दिव्यत्व आहे, हा दिव्य हा शब्द फार महत्त्वाचा आहे, त्याचं जे दिव्यत्व आहे ते दिव्यत्व इतकं प्रचंड आहे, अलौकिक आहे, विस्मयकारक आहे, आश्चर्यकारक आहे की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. की नाही त्याची कल्पनाही करू शकत नाही. हजारो माणसं निर्माण झाली पण माणूस म्हणून सगळे सारखे, हजारो असले अब्जावधी अब्जावधी माणसं पूर्वी झाली, आज आतापर्यंत आहेत, याच्यापुढे असतील, अब्जावधी माणसं. आता मला सांगा, पण माणूस म्हटला की तो सारखाच, दोन डोळे समोर, नाक कान वगैरे सगळं, माणूस म्हणून सारखा. किती वाघ निर्माण झाले, वाघ म्हणजे सगळे सारखे, कावळे सगळे सारखे, चिमण्या सगळ्या सारख्या. हे जर बघितलं ना, हे झालं कसं, हे झालं कसं ह्याचा कोणी विचारच करत नाही. म्हणजे हा निसर्ग आहे, म्हणजे निसर्ग आहे. अरे निसर्ग आहे म्हणजे काय आहे तो निसर्ग, निसर्ग म्हणतो निसर्ग तरी काय आहे तो तरी तुला समजलाय का? निसर्गसुद्धा अद्भुत आहे. निसर्ग जर तुम्ही पाहायला गेलात ना, त्याचंही ठाव ठिकाणं लागत नाही, असा निसर्ग आहे, प्रचंड आहे निसर्गसुद्धा. जसा परमेश्वर प्रचंड तसा निसर्गही प्रचंड आहे. त्याने निर्माण जे जे केलेलं आहे ना ते सर्व प्रचंड आहे. ते पृथ्वीत किती प्रचंड आहे, अशी ही पृथ्वी अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये एक थेंबा एवढी आहे. हे आणि आश्चर्य, अनंत कोटी ब्रह्मांड. पूर्वी आम्ही म्हणतो काय, हजार सूर्य आहेत, 2000 आहेत, काही लोक 10,000 म्हणाले. आता शास्त्रज्ञ सांगतात मोजता येणार नाही एवढे सूर्य आहेत आकाशामध्ये, खगोल शास्त्र याच्यामध्ये मोजता येणार नाही एवढे सूर्य आहेत. आणि निर्मिती तर अशी चाललेली आहे की सतत त्याचा विस्तार होतो आहे. आपण म्हणतो जग बुडी, जग बुडी, जग कधीच बुडणार नाही. हे स जीवनविद्या सांगते, जग कधी बुडणारच नाही. जग बुडी या नावाचा प्रकारच नाही आहे. कारण का, परमेश्वराचा विस्तार होत चाललेला आहे. विस्तार हे त्या परमेश्वराचं रूप आहे. तो विस्तारत विस्तारत जातो. आता उदाहरण आपल्याचकडे पाहिलं ना, तर आपलासुद्धा विस्तार विस्तारच होतो आहे अनेक प्रकाराने. आपल्या आतमध्ये पहिल्याप्रथम एक पेशी होती, तिच्या दोन झाल्या, दोनाच्या चार, चाराच्या आठ, आठाच्या सोळा, सोळाच्या 32, 32 चे 64. म्हणजे जॉमेट्रिकल प्रपोर्शन म्हणतात ना, त्या जॉमेट्रिकल प्रपोर्शनमध्ये त्या सगळ्या पेशी निर्माण झाल्या. आणि किती त्यासुद्धा अब्जावधी, किती निर्माण होतात, किती लयाला जातात, किती निर्माण होतात त्याचीही गणती नाही. आणि ह्या सगळ्या ज्या पेशी निर्माण होतात त्या निन्या ठिकाणी जाऊन बसतात आणि तेवढंच काम करतात. ते गुडघ्यामध्ये जाऊन बसलं ना तर गुडघ्यातच काम करणार, ते कानामध्ये जाऊन कानातच काम करणार, डोळ्यामध्ये तर डोळ्यातच काम करणार. आता हे सगळ्यांना शिकवलं कोणी? आपण आता कुठली एखादी संस्था चालवली आणि कोणाला सांगितलं हे तू काम कर, तर त्याच्यावर 1000 वेळा लक्ष द्यावं लागतं तो काम करतो की नाही. आणि केलं तर बहुतेक तो चुकीतच करतो. एक साधा निरोप द्यायचा झाला, कळलं की नाही, एक साधा निरोप. मी माझ्या भाच्याला सांगितलं, अरे तू मामाला जाऊन हा निरोप दे माझा. 5 मिनिटात मलाच धोक्यात काय आलं, अरे इकडे इकडे तू काय सांगणार रे मामाला माझा निरोप. त्याने जे सांगितलं ते भलतंच सांगितलं, भलतंच. म्हणजे निरोपसुद्धा सांगता येत नाही इतकी आपली अवस्था.
आणि ह्या सगळ्या पेशी कोट्यावधी निर्माण होतात, त्या निन्या ठिकाणी जाऊन बसतात, तिकडेच कार्य करत बसतात. हे सगळं अद्भुत आहे, हे सगळं अद्भुत आहे. माणसाचा एरवी विस्तार होतो तो वेगळा, प्रथम आपण असतो, मग आपली बायको, मग आपला मुलगा, मग मुलगी, जावई, सून, नातवंड, पतवंड वाढत चालला विस्तार. हा विस्तार एक वेगळाच. म्हणजे मला काय सांगायचं आहे, एक आंबा, आंब्याची कोय विस्तारत 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 किती जाते, हजारो आंब्यामध्ये ती प्रगट रूपाने प्रगट होते. फांद्या पानं काय ते काय बघायलाच नको, मोर काय तर बघायला मस्त देत नाही, इनकॅल्क्युलेबल. झाडावरची पानं मस्त येतात, मस्त देत नाही. मोर मस्त येतो नाही, आंबे मस्त येतात. हे मी काय सांगतो आहे की हे सगळं जर पाहिलं ना, आता किती वर्णन करायचं, किती वर्णन करायचं. हे झालं आकाशामध्ये जे विश्व आहे, ते आकाशातलं विश्व काय वेगळंच आहे. पाण्यातलं समुद्रातलं विश्व ते आणखीन वेगळं आहे. सगळं जर आपण जर पाहायला गेलो ना, आणि पुन्हा जे अव्यक्त आहे ते काय आहे त्याचा पत्ताच नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथूनही चराचर त्यासी भजी. तर तो परमेश्वर अव्यक्त वगैरे ते झालंच, पण शिवाय अव्यक्त नावाचे जे काही जीव असतील त्याचाही पत्ता नाही. आता आपल्या डोळ्याला जे दिसतात जीवजंतू, पण डोळ्याला न दिसणारे जीवजंतू किती आहेत, कोट्यावधी आहेत जीवजंतू डोळ्याला न दिसणार. मी जर सांगितलं तुम्हाला, तर परमेश्वराबद्दल तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही तो कसा आहे म्हणून. कळलं की नाही, तो कसा कल्पनाच करू शकणार, की आपण आहोत एवढेच. तो आहे अथांग, अपार, असीम, इन्फिनिट, असा तो आहे. आणि आपण फिनिट आहोत, आपण फिनिट आहोत. म्हणजे हा सगळा विषय जर आपण पाहिला, तर परमेश्वर कसा आहे बोलण्यापलीकडे आहे, शब्दापलीकडे आहे, लिहिण्यापलीकडे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा सियरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारून. म्हणजे परमेश्वराचं जे पाहण्यासारखं जे रूप आहे ते त्यांनी डोळे भरून पाहिलं, पण परमेश्वर जसा आहे तसा कोणालाच पाहता येणार नाही. आतापर्यंत कोणी पाहू शकलेलं नाही आणि पाहणार नाही. मी नेहमी समुद्राचं वर्णन करतो की समुद्र जसा आहे तसा आपण पाहू शकत नाही, पण वरवर पाहू शकतो. समुद्र आपण समुद्राच्या काठावर बसलो, समुद्र क्षितिजापर्यंत समुद्र दिसतो आपल्याला, आणि आपण सांगतो हा समुद्र म्हणून. पण तेवढा समुद्र आहे काय, दिसतो तो समुद्र आणि असतो तो समुद्र, जमीन असण्याचं अंतर. तसं सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिला डोळेभर. म्हणजे त्याचं जे हे जे वर्णन केलेलं आहे तो आम्ही पाहिला. पाहिला म्हणजे कसा पाहिला, समुद्र आपण पाहतो तसा, परिमित त्याचं जे रूप आहे ते आपण पाहिलं. कळलं की नाही, अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, बाप रखुमा देवीवरून खूण बाणली ऐशी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. म्हणजे अनंत रूपाने अनंत वेशाने आपण पाहतोच आहोत, विश्वरूपाने तोच आहे, जगरूपाने तोच आहे, असंख्य जे जीव जंतू वगैरे त्या रूपानेही तोच आहे. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर सतत विस्तारित आहे. तैसामध्ये एकाचा विस्तार ते हे जग. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तो जो शब्द वापरलेला आहे ना, तो किती सायंटिफिक आहे. म्हणजे सायंटिस्ट जो शब्द वापरतात ना, तोच ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. ते काय सांगतात, सायंटिस्ट या हे जे जग आहे, विश्व आहे, ते विस्तारत जातं, ते विस्तारत विस्तारत जातं. कळलं की नाही,
आणि ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, मा तैसा माझा एकाचा विस्तार ते जग. म्हणजे विस्तार हा शब्द जो आहे ना हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून माणसाचा विस्तार होतो ना त्याला संसार म्हणतात. एका व्यक्तीचा जो विस्तार होतो ना तो विस्तार म्हणजे संसार. आता हा वाईट का चांगला? चांगला. बायको असणं, नवरा असणं, मुलं असणं, नातवंड असणं, पतवंड असणं, जावे हे काय वाईट आहे? हेच ऐश्वर आहे ना, हे ऐश्वर आहे, जिवंत ऐश्वर आहे. असो, तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर त्याचा विस्तार सतत होऊन राहिलेला आहे आणि म्हणून जगाचा कधीही नाश होणार नाही. जग बुडी म्हणतात ना ती कधीही होणार नाही. कोणी किती सांगितलं तरी तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. आणि धरून चालू, जग बुडी झाली तर जग बुडलं म्हणून सांगायला कोण आहे? कोणी कोणाला सांगायचं जग बुडणार? काही मूर्ख लोक तर असं म्हणतात आमचं ते डोंगरावर स्थान आहे, आम्ही सगळे त्या डोंगरावर जाऊन बसणार. अरे मूर्खानो, जग जर बुडणार आहे तर तो डोंगर बुडणार नाही का? ही सुद्धा अक्कल लोकांना नाही, ही सुद्धा अक्कल लोकांना नाही की जग जर बुडलं तर तो डोंगर राहणार आहे का? तो डोंगर आत कधी पाण्याखाली जाऊ शकतो, त्याला जग बुडीची सुद्धा गरज नाही. कळलं की नाही? आता लोक असं म्हणतात की मुंबईसुद्धा कधी त्याचं वाळवंट सांगता येत नाही आणि कधी समुद्राच्या खाली जाईल म्हणून सांगता येत नाही, कारण पर्यावरण बिघडत चाललेलं आहे, पर्यावरण बिघडत चाललं आहे. काही गावं तर गेलीसुद्धा पाण्याखाली, पाण्याखाली कित्येक गावं गेली. हे मी सांगण्याचं कारण असं की जगाचा विस्तार होतच चाललेला आहे आणि हा जो विस्तार होत चाललेला आहे तो काय थोडा आणि थोडका नाही, मोठा विस्तार होत चाललेला आहे, मोठा. आता हे जर परमेश्वराचं वर्णन जर आपण बघितलं तर परमेश्वराचं वर्णन कोण करू शकेल? कोणी करू शकत नाही. म्हणून आहे ते आपलं थोडं सांगायचं, कारण की तो आहे तसं सांगता येणार नाही. सत्य, आता सत्य म्हणजे त्याचं असणं कोण सांगू शकेल? त्याचं असणं परमेश्वराचं, तो इन्फिनिट आहे. ज्ञान, ज्ञान इन्फिनिट आहे. आनंद इन्फिनिट आहे. गगनाचे प्रावरण म्हणजे गगनाला सुद्धा झाकणारा, आकाशाला सुद्धा तो झाकेल, म्हणजे किती अनंत आहे तो, व्यापक आहे, अनंत. नाही रूप, त्याला रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, मग ह्याला डोळे भरून कसा पाहिला? डोळे भरून कसा पाहिला? त्या सांगायचा मुद्दा असा की डोळे भरून हा पाहणं नावाचा जो प्रकार आहे तो वेगवेगळा आहे. मागाशी मी सांगितलेला तो वेगळा. आणि पाहता पाणी दुरी सारून या, डोळे भरून पाहणं, कळलं की नाही? सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते तो हा श्रीहरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारून या असं म्हटलेलं आहे. कारण तो हा, कारण की नाही, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. कुठे? इथेच पाहिला, आतही पाहिलं आणि बाहेरही पाहिलं. आणि मग तो सगळीकडे भरलेला आहे तेही पाहिलं, कळलं की नाही? तो सर्व ठिकाणी भरलेला आहे तेही मला दिसायला लागलं. तुकारामांचा एक सुंदर अभंग आहे, अवघी भूते साम्य आली, देखिली म्या कई होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका, ऐसे होका निर्द्वंद्व, तुका म्हणे जे जे दिसे ते वाटे मी ऐसे असं म्हणतात. कारण की नाही, सर्व ठिकाणी मीच दिसायला लागलं, आतमध्येही तोच, बाहेरही तोच, आणि जो तोच आहे तोच या ठिकाणी मी रूपाने आहे. असं हे सगळं गणित आहे अध्यात्माचं. म्हणून अध्यात्माचं हे जे गणित आहे ते एकार्थी समजायला सोपं आहे आणि एकार्थी ते समजायला कठीण पण आहे. ते समजायला सोपं आहे सद्गुरू असतील तर, आणि समजायला कठीण आहे सद्गुरूचं मार्गदर्शन नसेल तर. आज अध्यात्माच्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे, देव नाही, अमुक नाही, तमुक नाही, असे लोक म्हणतात, कारण यांना सद्गुरूच नाही.
त्यामुळे सद्गुरू आम्ही करणारच नाही, आम्हाला ते गुरुडम नको, कळलं की नाही, आम्हाला गुरुबीर कोण नको, आम्ही मुखत तयार आहोत देवाची साक्षात भेट घ्यायला. मग देव म्हणजे काय खेळणं आहे? पहिला या लोकांना कळत नाही की मार्गदर्शनाशिवाय जगामध्ये काय चाललं आहे. गाण्यासाठी सुद्धा आमच्या भीमसेन जोशींना गाण्यासाठी किती हाल आणि अपेष्टा सोसाव्या लागल्या, किती खेळ, किती ठिकाणी फिरावं लागलं. फिरता 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 हा शेवटी चांगला गुरु मिळाला कुठे? त्यांच्या शेजारी. शेजारी त्यांना चांगला गुरु मिळाला. कोण? सवाई गंधर्व. सवाई गंधर्व हा त्यांचा गुरु. तो त्यांना शेजारीच होता, पण ते शोधत होतो जो संबंध, तसं आपलं झालेलं आहे. आपण देवाला शोध शोध शोधतो आणि तो असतो आपल्याजवळ. तर सांगायचा मुद्दा, भीमसेन जोशीने गाण्यासाठी त्यांना जे मार्गदर्शन मिळालं, ते मार्गदर्शन मिळूनसुद्धा त्यांना कितीतरी कष्ट करावे लागले. मग अध्यात्माची गोष्ट काय? पण लोकांना हे समजत नाही, त्याला काय करणार. म्हणून सद्गुरूशिवाय तरुणोपाय नाही हे सगळे संत सांगतात. ते आता स्वीकारायचं की नाकारायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. भला कर, कल्याण कर, रक्षण कर.